नमस्कार मंडळी आज आपण ड्रॅगन फ्रूट शेती आणि या फ्रूटच्या आहारात असणाऱ्या समावेशाचे फायदे पाहणार आहोत निवडुंगासारखी दिसणारी ही वनस्पती सुरुवातीला तैवान व्हिएतनाम इस्रायल या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित होती अलीकडच्या काळात या फळाचे आरोग्यास होणारे फायदे व वा बाजारपेठेतील वाढती मागणी पाहून भारतामध्ये आधुनिक शेतीच्या स्वरूपात ही शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे ही वनस्पती कमी पाण्याच्या ठिकाणी आणि खडकाळ जमिनीत उत्तमरित्या तग धरू शकते या पिकास उपयुक्त असणारे हवामान या पिकासाठी वीस ते तीस डिग्री सेल्सिअस तापमान योग्य असते जास्त तापमानात हे पीक उत्तम येते शंभर ते एकशे पन्नास सेंटीमीटर पाऊस पिकाच्या वाढीसाठी योग्य असतो या पिकासाठी खडकाळ व पाण्याचा निचरा होणारी जमीन उपयुक्त असते या पिकाची लागवड बियापासून किंवा कटिंग्स या दोन्ही पद्धतीने केली जाते या जमिनीची लागवड करण्याआधी जमीन दोन ते तीन वेळा नांगरून भुसभुशीत करून घ्यावी त्याचबरोबर उन्हात तापवून घ्यावी ही वनस्पती काटेरी वेल असल्या कारणाने तिला आधाराची गरज असते त्यासाठी बारा सेंटीमीटर रुंद आणि दोन मीटर उंचीचे सिमेंटचे पोल उभारावेत या पिकाचे आयुष्य अठरा ते वीस वर्षे आहे एका हेक्टरसाठी जास्तीत जास्त तेराशे पोल उभारावेत आणि या पिकाची लागवड जून जुलै महिन्यामध्ये उत्तमरित्या होऊ शकते लागवड केल्यानंतर या वनस्पतीला दीड ते दोन वर्षानंतर फळं यायला सुरुवात होते या फळाच्या शेतीमध्ये आपण आंतरपीक म्हणून शिमला मिरची वांगी टोमॅटो यासारख्या पिकाचे उत्पादन घेऊ शकतो ड्रॅगन फ्रूटमुळे होणारे फायदे ड्रॅगन फ्रूटमध्ये प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते त्यामुळे अनेक आजारांवर मात करता येते आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ड्रॅगन फ्रूट उपयुक्त ठरते ड्रॅगन फ्रूटमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते कॅन्सरसारख्या मोठ्या आणि भयानक आजारावर ड्रॅगन फ्रूट परिणामकारक ठरते ड्रॅगन फ्रूटमधील फायबरमुळे आपल्या शरीरात रक्तपुरवठा व्यवस्थित होतो त्यामुळे बऱ्याच आजारांपासून आपल्याला सुटका मिळते जसे की कोलेस्टेरॉलसारख्या घटकावर नियंत्रण ठेवल्यामुळे हृदयविकारासारख्या आजाराचा धोका टळतो रक्तामध्ये असणाऱ्या साखरेचे प्रमाण संतुलित राहिल्यामुळे मधुमेहसारख्या आजाराला आळा घालता येतो याबरोबरच या, या फळाचे अनेक फायदे आहेत या फळाच्या सेवनामुळे संधिवात ॲनेमिया रक्तदाब यांसारख्या रोगांवर मात करता येते गरोदरपणात स्त्रियांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता जाणवते तर हिमोग्लोबिन वाढीसाठी हे फळ अतिशय लाभदायक आहे